संताची पाई हा माझा विश्वास, संताची पाई हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहती लकडी ये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन नामोडी बोलिले ते, तेची माझी हित करी ती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, येई वो ये रंग स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच बंधू चरण श्री गुरुंचे, इथे नमस्कार मी आता नम ज्ञानेश्वरा, नम ज्ञानेश्वरा, नम ज्ञानेश्वरा, नम ज्ञानेश्वरा, निवृत्ती बुदारा सोपन देवा, आ
त्याची पाई हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझी हित करीती सकळ जीने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगमान्य जगद्गुरु श्री तुकोबराई यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि संतांच्याच पायावरती विश्वास प्रगट करणारा अत्यंत गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं. सालाबाद प्रमाणे भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ परिसरातील भाविक यांच्या अथक अथक अशा प्रयत्नानं वैकुंठवासी हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या शुभ प्रेरणेने आणि आपलं सर्वांचं श्रद्धास्थान काल भैरवनाथ महाराज जयंती उत्सवाच्या निमित्तानं सुरू असणारा हा ज्ञानयज्ञ आणि ह्या ज्ञानयज्ञामध्ये या वर्षी सुद्धा मला हे अत्यंत आग्रहपूर्वक कीर्तनाला येण्याचं निमंत्रण आणि त्या निमंत्रणावरून तुम्हा सर्व सज्जन भाविकांचा झालेला दर्शनाचा दुर्मिळ योगायोग आणि त्या योगायोगाच्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित असणारे उत्कृष्ट मृदुंगाचार्य गायनाचार्य ज्ञातज्ञात महाराज मंडळी या सर्वांची उपस्थिती तुमची सर्वांची शांतता यातून कार्यक्रमाला आलेली भव्यता. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग जगमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबराई यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि संतांच्याच पायावरती विश्वास प्रगट करणारा अत्यंत गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सांगतात संतांच्याच पायावरती माझा विश्वास आहे किंबहुना सर्व भावनेनं मी त्यांचं दास्यत्व पत्करलंय. आता बुद्धिवाद्याचा तुकोबराईंना प्रश्न आहे, महाराज संतांच्याच पायावरती तुम्ही विश्वास प्रगट केला प्रदर्शित केला आणि सर्व भावनेनं तुम्ही त्यांचं दास्यत्व पत्करलं, मग ऐका सर्व भावनेनं दास्यत्व पत्करण्याच्या पाठीमागची तुमची भूमिका काय. मग तुकोबराईंनी सांगितलं त्यांच्याच पायावरती विश्वास ठेवला सर्व भावनेनं मी त्यांचं दास्यत्व पत्करलं याला कारण एकच आहे की माझं हित तेच करणार आणि एकदा का संतांनी हित केलं की तो गोपाळ असणारा भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यांच्याच पायावरती माझा विश्वास आहे. इतकंच काय परमार्थिक साधना करता करता एखादा भक्त थकला भागला तर संत त्याला कडेवर घेतात इच्छितस्थळापर्यंत पोहोच करतात म्हणून त्यांच्याच पायावरती माझा विश्वास आहे. मग आता इथून पुढे मी त्यांचं उत्तिष्ट सेवन करणार त्यांचं उष्ट मी सेवन करणार आणि त्यांनी घालून दिलेले नियम वचन मी परिपूर्ण पाळण्याचा प्रयत्न करणार का तर त्यांच्याच पायावरती विश्वास. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा स्वरूपाचं चिंतन व्यक्त करणारा महाराजांचा अत्यंत गोड अभंग आहे आणि महाराज या अभंगद्वारा तुकोबाराय संतांच्याच पायावरती विश्वास प्रगट करतात. मग महाराज संतांच्याच पायावरती विश्वास प्रगट करण्याचं कारण तरी काय तर त्याचं कारण आहे येथे उपकारासा उपकारासाठी
आमच्यावर उपकार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण त्याला वाव उपसर्ग लागल्याने ते वरून खाली आले. बरं, खाली कशा करता आले? तर खालच्यांना पुनश्यवरती सन्मार्गाने नेण्याकरता संत मृत्यू लोकामध्ये आले. विठ्ठल विठ्ठल मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक मानवाला नरदेहाचं मूल्य सांगितलं, जीवनाचं मूल्य सांगितलं, मृत्यू लोकातलं मूल्य सांगितलं. नरदेह दुर्लभ जाण्याप्रमाण सर्वांच्या पाठ भगवान परमात्म्यानं त्याचंच नामचिंतन करण्याकरता देह दिला प्रमाण सर्वांच्या पाठ. ऐका, मग नरदेहाचं मूल्य, या देहाचं मूल्य आणि इंद्रियांचं मूल्य दिले. इंद्रिय हात पाय काय बोलायचे भगवान परमात्म्याला दिले. दिले इंद्रिय हात पाय कान. मग पायाचं कर्म वारीते, हाताचं कर्म दानाते, कानाचं कर्म त्याची श्रवण भक्ती ऐकण्याते, आणि मुख कमलाचं कर्म त्याचं गुण गाण्याते. ऐका, पायाचं कर्म वारीते, हाताचं कर्म दानाते, कानाचं कर्म त्याची श्रवण भक्ती ऐकण्याते, आणि मुख कमलाचं कर्म त्याचं गुण गाण्याते. सुंदर प्रकारचे इंद्रिय भगवंतानं दिले. म्हणून महाराज, जगाला तीन गोष्टी कळाव्या बरं का, हे सर्व समजण्याकरता जगाला तीन गोष्टी कळाव्या. कळणं गरजेचं आहे, पण कळत नाही हे जगाचं दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल जगाला तीन गोष्टी कळाव्या, कळणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, पण महाराज कळत नाही हे जगाचं दुर्दैव आहे. मग जगाला तीन गोष्टी कळाव्या कोणत्या? शास्त्रातला वाद कळावा, देवभक्ताचा संबंध कळावा, आणि गुरु शिष्याचा संवाद व्हावा. जगाला या तीन गोष्टी कळाव्या. शास्त्राचा वाद कळावा. वाद म्हणजे भांडण नाही, वाद म्हणजे मारामारी नाही, वाद म्हणजे धाराधारी नाही. आपल्याला एकच वाद माहिती आहे, कोणता? वितंड वाद. तेवढाच वाद आपल्याला माहिती आहे. आणि महाराज तो वाद असा आहे बघा, सगळं ऐकायची वेळ आली तरी चालेल, त्याचं पुरच करतो, एवढाच वाद आपल्याला माहिती आहे. ऐका, शास्त्रातला वाद कळावा. वाद म्हणजे भांडण नाही, वाद म्हणजे मारामारी नाही. बघा, ज्या धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्या धर्मात तुम्ही आम्ही जन्माला आलो, तुमचा आमचा धर्म कोणता? आपण कोणत्या धर्मात जन्माला आलो? अहो, आपला धर्म कोणता आहे? हिंदू. आणि महाराज, बऱ्याच लोकांना माहिती नाही अजून आपण हिंदू आहे म्हणून. बऱ्याच लोकांना माहिती नाही. मग आपल्या हिंदूंवरती दुर्दैवी वेळ आली. काय? गाड्यांवर लिहायचं, गर्व से कहो हम हिंदू है. जो वाचतो गप बसतो त्यालाच हिंदू म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून बघा, शास्त्राचा वाद कळावा. आणि महाराज, वाद म्हणजे भांडण नाही, वाद म्हणजे मारामारी नाही, अंधाराधारीचं मुळातच नाही. नाहीतर आपल्याकडे वाद म्हणजे काय तिथं पाहायचंय का बा? वाद म्हणजे कोणाला नारळ फोडल्यासारखंच वाटत, पण तसं नाही. शास्त्रातला वाद. महाराज, एकानं शास्त्रामध्ये प्रश्न विचारायचा बरं का, एकानं शास्त्रात प्रश्न विचारायचा, त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी शास्त्रातच द्यायचं. हा वाद. आता बघा, हा वाद जर तुमच्या लक्षात नाही आला, मी तुम्हाला सांगतो, एकाने शास्त्रात प्रश्न विचारायचं शास्त्रामधलंच, आणि दुसऱ्याने महाराज त्याला शास्त्रातच उत्तर द्यायचं.
याला वाद म्हणतात. आता ही वाद तुमच्या लक्षात नाही ना आला, बघा मी तुम्हाला सांगतो, नेहमी सांगतो, वाद म्हणजे त्याचं उत्तर त्यालाच द्यायचं. कसं? बघा काही काही माणसं, बरं का ऐका ना, काही काही माणसं खाण्याच्या बाबतीत इतकी आईस पैसे, इतकी आईस पैस की आठवड्यातून एक दिवस का होईना त्यांना चमचमीत खायलाच लागतं. बघा आठवड्यातून एक दिवस का होईना, रविवार का होईना, पण त्यांना चमचमीत खायलाच लागतं. आणि त्या दिवशी जर त्यांना ते खायला मिळालं नाही तर पूर्ण आठवडा बोगस गेल्यासारखा वाटतो. बोगस. बघा काही काही माणसं, आणि महाराज हे खाण्याकरता काही काही माणसं काय काय शक्कल लढवतील मी तुम्हाला सांगतो. अहो घरात ते बनवत नाही, पण ये बाहेर का होईना खाल्याशिवाय राहत नाही. आणि मग बाहेर जाण्याकरता काय काय युक्त्या काढतात. या माझ्या माता भगिनी विचारतात कुठं गेले होते. अहो त्यांनी काही विचारू द्या, तंतोतंत उत्तर देतात हे. हा तुम्हाला सांगतो, गारगावला माझं कीर्तन होतं, गारगाव बोट्याच्या जवळ 7 ते 9 कीर्तन होतं. तिथं माझं कीर्तन संपलं, मला संगमेरला लय महत्त्वाचं काम होतं. कार्यकर्त्यांना म्हटलं मी काही जेवायला थांबत नाही, आता जातो. निघालो बा संगमेरला, माझं महत्त्वाचं काम होतं ते केलं आणि निघालो. निघाल्यावर महाराज आता ते बायपास झाल्यामुळं फक्त यष्ट्याच गावातून खाजगी गाड्या नाही. आणि मग स्टँडच्या बरंच पुढं एकजण निस्तहात द्यायचं. मी जरा गाडी लायती तू पाहिलं, मी म्हणलं इथं आपल्याच गावची. म्हणलं दादा बसा. पवार बाबा आहे काय? म्हणलं हा. बसा. बसवलो बा. आणि मग म्हटलो गाव तुम्ही त्याच्याबद्दल सतत लोकांना बोलतात, शिव्यात येतात, तुमच्या घरात ये चालत नाही, मग ये तुम्ही असं काय केलं आज? तो म्हणे पवार बाबा आठवड्यातून एखाद दिवशी करावाच लागत. म्हणलं चांगलं आहे. बरं म्हणलो आता येतो, तुमच्या घरी माहिती नाही. आणि तुमच्या घरी माहिती झालं मग तुम्ही काय सांगाल? तो म्हणे महाराज अहो घरच्यांची उडी कुठपर्यंत ये मलाही माहिती आहे, मी सगळं घर झोपल्यावर जातो. पण म्हणलं मग आज काय सांगून आले? काय कोणाचा वाढदिवस काढायचा, कोणाचा बारसं काढायचं, कोणाची घरभरणी काढायची? मी म्हणलं मग आज काय कार्यक्रम काढला? आज सत्यनारायणाची पूजा सांगितली. म्हणलं सत्यनारायणाची? आणि घरच्यांनी जर विचारलं मग? तो म्हणे महाराज मी इतका मूर्ख आहे का? अहो घरचे मला विचारणारच, सत्यनारायणाला खरंच गेलते का? पुरावा आहे आपल्याकडे. जे हाट्याला जेवलो त्याच हाट्यालातल्या बुडाचं काळं काढलं, नेबा कपाळाला लावलं बुक्का, सकाळ पोहत पुसत नाही. याला म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे. विठाला विठाला हाला विठाला 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 विठाला. महाराज ही माणसं खाण्याकरता काय उतावीळ होतात. आणि बघा रविवार त्याचा बोगस गेला. बोगस गेला म्हणजे त्याला कोणच्या मित्राचा फोनच आला नाही. आणि त्याला फोन न आल्यामुळं त्याची भयानक परिस्थिती झाली. आणि भयानक परिस्थिती झाल्यामुळे महाराज पाऊस सुरू झाला. आणि बघा पावसानं यावर्षी इतकं चांगलं केलं महाराज, महाराष्ट्रातला असा कोणता जिल्हा आणि कोणतं गाव ठेवलं नाही का तिथं त्याने हजेरीच लावली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात जिकडे तिकडे सर्व दूर. अरे शेतकरी म्हणायचे बाबा पाया पडतो आता बास रे बास. तो ऐकतच नव्हता. तो निस्ताच म्हणायचा मी पुन्हा येणार. आता गमतच आहे बाबा. अरे ते शेतकरी म्हणले नको रे बाबा ऐक रे. तो म्हणे मी पुन्हा येणार. आता काय करावं? ते म्हणे आहो तू जर पुन्हा आला तर वाटोळच आहे. ऐका नाही पिकांचं किती वाटोळ झालं किती. अहो आमच्याकडं अहो मी त्याचा नाही बोलत, आपलं चाललंय. तुम्ही आपला गैरसमज करून घेऊ नका, गोंधळ होईल. आणि मी तुम्हाला सांगतो तो आला म्हणजे वाटोळच आहे का नाही.
आमच्याकडे बाजरी काढली काय योग महाराज, ज्या दिवशी बाजरी काढली त्या दिवशी पाऊस। देवाला विनंती करायचं, अरे थांबव बाजरी घ्यायला परत पैसे लागतील, बरं हे पैसे पुरत नाही, करू तरी काय। तरी तो म्हणायचा मी पुन्हा येईन म्हणलो, येच आला। सगळ्या बाजरीचं वाटुळ, सोयाबीनचं वाटुळ, आणि मग हे जुने माणसं म्हणायचे आता भरपूर झालाय भरपूर झालाय, आता गणपतीत नाही आहे। तो म्हणे मी गणपती पाहून जाणार पुन्हा येणार, आलाच। नंतर म्हणे आता हे पित्रपाठात काही येत नाही। तो म्हणे मी पुन्हा येणार, पित्रपाठातही आला बा। आता सगळेच म्हणले बाद झालंय। तो म्हणे मी दिवाळी खाऊन जाणार, दिवाळीतही आला। काही जण म्हणे दिवाळीत आला असेल तो, पण मतदान पाहायला थांबला असून निकालही पाहिला तरी जाईना बा, तो तरी जाईना। निकाल पाहिला, दिवाळी झाली तरी सुद्धा जाईना। त्याच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळे, गेला तो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आता तो गेला म्हणजे काही चिंता नाही, आता थंडीचे दिवस आले ना, थंडी सुरू झाली म्हणजे पाऊस गेला। आपलं बोलणं पावसाबद्दल आहे, बाकीच्या बद्दल नाही। तुम्ही काही गैरसमज करू नका, कारण मला 9:30 जायचं आहे इथून। विठ्ठल विठ्ठल महाराज, नेमका पाऊसही सुरू झाला। अहो पाऊस सुरू झाला याला कोणच्या मित्राचा फोन येईना। आपण खंडन मंडन या विषयावर बोलतोय, खंडन मंडन या विषय चालू आहे आपला, आणि महाराज मित्राचाही फोन येईना। बरं, फोन आल्याशिवाय घरातले जाऊन देत नाही काहीतरी कारणाशिवाय। 15 दिवस झाले, 2 ड्रायव्हर टळले, याला असा महिना पार दस काही वर्षच झालं बा, भेटच नाही त्याची ना आपली, सारखी तळमळ। आणि महाराज काय योग असेल तर असू द्या, अशा माणसांच्या मदतीला देव धावून येतो। काय योग आहे त्याचे, नेमकाच रविवार 3 त्याच्या बायकोचा भाऊ पाहुणा म्हणून आला। आल्यावर त्याला एवढा आनंद झाला काय सांगू तुम्हाला। अहो तिचा भाऊ आला, तिला आनंद व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा 4 आला। तो म्हणे आता जमलंच, मग तेच पाणी आणायला गेलो घाई घाई, पाणी आणायला गेलो, पाणी बिणी दिलं, इकडचं तिकडचं बोलणं चाललं झालं, आणि बोलणं चाललं झाल्यावर का नाही ती बिचारी चहा ठेवायला गेली। हा लगेच म्हणतो बरं झालं तो आला, नेमकं तुझं नाव काढलं आणि तूच समोर आला। तू म्हणे काय काम होतं, निवांत जेवण करू। तो म्हणे जमणार नाही, माझ्यापेक्षा माझी बहीण मोठी आहे, ती जर म्हणली घरी जेव, मला जेवावं लागेल, तिच्या पुढं जाता येत नाही। ते म्हणे तू बाकीचं मी करतोय ॲडजस्ट, पण तू तयार तर कर तिला। बघा काय माणसं काय कुठं पाया पडतील तपास नाही। शेवटी आली ती चहा घेऊन, चहा घेऊन आली आणि चहा दिला। चहा दिल्याच्या बरोबर एक गोट घातला, लगेच म्हणते दादा बऱ्याच दिवसांनी आला, मी सुंदर प्रकारचा स्वयंपाक बनवते, हे चिमटे काढायचो नाही म्हण। अरे नाही म्हण, ते म्हणे मी कसा नाही म्हणू, ठरलं घरी जेवायचं ठरलं। आणि महाराज संसार तुम्ही करता, संसार मी करतो, ऐका। आपल्या मनाच्या विरुद्ध जरी एखादी घटना घडली, आपण बोलून दाखवत नाही का, बोलून दाखवतो। ज्याला कुटुंब टिकवायचंय तो बोलतो का डायरेक्ट। आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडली, माणसं बोलत नाही, पण वेळ आल्यावर सोडत नाही, आणि आली त्याला वेळ चालू। नेमका स्वयंपाक बनवला, त्या बिचारीला एवढा आनंद वाटला। भाऊ आला, 1 वर्षातून भाऊ आला, त्याला गोड जेवण मी माझ्या हाताने चारणार, आणि येतं कोणाच्या निरपावरा तर ते सुद्धा थांबलं, आनंद वाटला। आणि त्या आनंदाच्या भरात आहे ना महाराज, मीठ कमी अधिक प्रमाणात पडलं, मसाला वगैरे काहीतरी कमी जास्त झाला, यांनी पहिलाच घास घेतला, तोंडात टाकला, भाजी बेचव याला कारणच सापड। 1 वर्ष झालं, 1 तुझी माझी भेट नाही, फक्त फोनवर बोलणे। अरे वर्षातून आला, वाटलं होतं तुला चांगलं जेवण द्यावं,
तुझी बहीण म्हणली तुझ्या वयला थांबला सांग अशी कुठं भाजी भाजी बनवण्याची पद्धत आहे का? देवाची शपथ मी तुला सांगतो आमच्या घरात सगळे बनवण्याची अक्कल नाही. आता बघा भावाच्या समोर नवरा आपल्या इज्जतीचा पंचनामा करतो. बघा ऐका खंडन मंडन. आणि मग ती बिचारी आली तुम्हाला देऊ मला नको तुझ्या भावाला दे नंतर तू खा आणि राहिली तर सकाळी का गेलं बघते. आता ती गेल्यानंतर आहे ना ते म्हणे बघ अरे अर्धा किलो खोबरं सांगितलं ना आईची शपथ एक किलो घेऊन येतो. पावशेर शंकदाने सांगितले तर मागचा पुढचा विचार करीत नाही एक किलो घेऊन येतो पाहिजे तेवढं मटेरियल आहे. पण तुझ्या बहिणीला भाजी बनवता येत नाही हे त्यांनी काय मांडलं त्याचं मत. आपलं खंडन मंडन चाललंय. मग नवऱ्याच्या मताला उत्तर देण्याकरता त्या बाईचं टेम्परेचर वाढलं 80 वरती गेलं आणि त्याचं बजेट होतं तुला भाजी येत नाही हे त्याचं मत आहे. मग त्याच्या मताचं खंडन करण्याकरता ती बाई धावत पळत आली असं पातीला आतात आणि काओ काओ माझ्या भावाला काय म्हणता म्हणजे तुला भाजी येत नाही. तिनं जसं पातीला घेतलं ना तसं फाकन आदळलं म्हणली उठा मला भाजी बनवून दाखवा हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्राचा वाद कळावा आणि देव भक्ताचा संबंध कळावा. साधू संतांनी अहोरात्र त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलं. त्यांच्या नामचिंतनावरती मोहित होऊन भगवान परमात्मा प्रगट होतो आणि प्रगट झाल्यानंतर साधू संतांना आग्रह करतो काय पाहिजे काय पाहिजे. ज्ञान द्यायला तयार आहे, मोक्ष द्यायला तयार आहे, मुक्ती द्यायला तयार आहे. साधू संतांनी सांगितलं देवा याच्यातलं काहीच नको नको ब्रह्म ध्यान आत्मस्थिती भाव नको ब्रह्म ध्यान आत्मस्थिती भाव आत्मस्थिती भाव मी भक्त आणि तू देव बस बाकी काहीच नको. याला देव भक्ताचा संबंध म्हणतात. आणि गुरु शिष्याचा संवाद व्हावा जीवनामध्ये गुरु शिष्याचा संवाद व्हावा. बघा ज्ञानोबाराय सुंदर बोलतात म्हणोनी जाणते ना गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणकार माणसानं श्री गुरुला शरण जावं आणि महाराज श्री गुरुला शरण गेल्यानंतर ज्ञानोपराय या उभीच्या उत्तरार्धामध्ये सांगतात काय सांगतात. जशी झाडाची पालवी रोपा टिका तिला पाणी टाकल्यानंतर ती जशी टवटवीत होते तसं तुमचं आमचं जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. पण गुरुवरती श्रद्धा पाहिजे. काही काही माणसं कीर्तन ऐकतात लय एखाद्या बाबाचं कीर्तन आवडलं ना बाबा गाला माळ झाले बाबा गुरु ते झाले शिष्य. 5-6 वर्ष गेले आले माळ घेऊन गळ्यातूनच काढी त्या बाबा माळ घाला तुम्ही तर माळ करी नाही मी त्या बाबाच्या हातून घातली होती बरं का माळ आता मला पटत नाही. अरे तू जेव्हा घातली तेव्हा तुला पटत होतं तेव्हाच आण. पण गुरुवरती श्रद्धा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल परमार्थ बर का परमार्थ आणि परमार्थात आलेल्या जीवाच आत्यंतिक कल्याण त्यांनी त्याच्या ठेवलेल्या विश्वासावरती अवलंबून आहे. एकदा का त्यांनी विश्वास ठेवला की त्याचं आत्यंतिक कल्याण व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.
आणि म्हणून तर तुकोबारायांनी आत्यंतिक कल्याण आपलं त्यांच्याच पायावरती, म्हणून संतावीन प्राप्ती नाही, संतावीन प्राप्ति नाही, संतावीन प्राप्ति नाही। तुम्ही किती दिवस पंढरपूरला जा, चंद्रभागेमध्ये डुब 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 असे स्नान करा, पांडुरंगाच्या मंदिरात जा, तो तुम्हाला भेट देणार नाही। मग त्याची भेट घेण्याकरता संताविन प्राप्ती नाही। संतांना मध्यस्थी टाकलं तरच तो देव बोलतो आणि प्रसन्न होतो, अन्यथा होत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। विश्वास ठेवण्याकरता लागतं ज्ञान। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं चौथ्या अध्यायामध्ये अर्जुनाला 12 प्रकारचे यज्ञ विषद करत असताना, जप काय तप काय ध्यान काय इत्यादी 11 प्रकारचे यज्ञ सांगितले, आणि 11 प्रकारचे यज्ञ सांगितल्याबरोबर भगवान परमात्मा बोलतो, अर्जुना आत्तापर्यंत मी तुला यज्ञ सांगितले 11, जप काय तप काय ध्यान काय, पण आता 12वा जो मी यज्ञ मी तुला सांगणार आहे तो ज्ञान यज्ञ। जगातला कोणताच यज्ञ या 12व्या यज्ञाची बरोबरी करू शकत नाही। कोणा इतका श्रेष्ठ म्हणू नको, कोणा इतका चांगला म्हणू नको, जगातले सगळे यज्ञ जरी एकत्रित आले तरी मी जो तुला 12वा यज्ञ सांगणार आहे त्या यज्ञाची बरोबरी जगातला कुठलाच यज्ञ करत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। मी जो तुला यज्ञ सांगणार आहे ना महाराज, त्या यज्ञाची बरोबरी जगातला कोणताच यज्ञ करत नाही। ज्ञानोबरायांनी सुंदर बोली वापरली, तैसी तारा तेज संपत्ती दिन करापाशी। आणि ऐका, आकाशातल्या कितीही चांदण्या या एकत्रित जरी आल्या तरी त्या सूर्याची बरोबरी करू शकता का? आकाशातल्या सगळ्या चांदण्या एकत्रित येऊ द्या, त्या सूर्याची बरोबरी करू शकतात का? जसं त्या बरोबरी करू शकत नाही तसं मी जो 12वा यज्ञ ज्ञान यज्ञ तुला सांगणार आहे त्या यज्ञाची बरोबरी जगातला कुठलाच यज्ञ करत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि महाराज ऐका, या जगामध्ये अशा काही काही गोष्टी ना त्यांना उपमाच नाही, प्रति उपमाच नाही, देवदत्त बाबा उपमाच नाही, जगात अशा काही काही गोष्टी त्यांना प्रति उपमाच नाही, बघा शब्दच नाही। कल्पना करा, एखाद्याला विचारलं, राम भाऊ समुद्र केवढा रे समुद्र, तो म्हणेल का आमच्या गावातले परिसरातले 5-50 बंधारे एकत्रित करणं म्हणजे समुद्र, असं आहे कधी? समुद्र म्हणजे समुद्र। याकाला विचारलं, गणपत आकाश केवढं रे, तो म्हणेल का माझ्या बिल्डिंगच्या स्लॅप एवढं, म्हणू शकतो का तो? आकाश म्हणजे आकाश, समुद्र म्हणजे समुद्र, गगनम गगनाकारम सागरम सागरोत्तमा, बघा सागर सागरासारखाच, त्याला प्रतिउपमा नाही, आकाश आकाशासारखंच त्याला उपमा नाही। आणि महाराज राम रावणाचं युद्ध म्हणजे कोणाचं? राम रावणाचंच। तसं परत झालं का कोणाचं? राम रावणाचं युद्ध म्हणजे राम रावणाचंच युद्ध। महाराज
परत सही दुकानाचं झालंय नाही होणारही नाही. आणि सांगू का तुम्हाला, राम रावणाचं युद्ध म्हणजे राम रावणाचंच युद्ध. राम रावणाचं युद्ध म्हणजे ती काही गल्लीतली मारामारी नाही. आता तुम्ही ऐकलं ऐकताय का नाही, निवांत ऐका. राम रावणाचं युद्ध म्हणजे राम रावणाचंच युद्ध, निवांत ऐका. कीर्तन संपलं का जेवा आणि पडल्या पडल्या विचार करा ते कसे लोडले असतील. राम रावणाचं युद्ध म्हणजे राम रावणाचंच युद्ध, ऐका. राम रावणाचं युद्ध संपलं आणि कौरव पांडवांचं काळ आला, युग आलं. आणि महाराज प्रॉपर्टी करता कौरव पांडव एकमेकासमोर आले. आता बघा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने युद्धाची तारीख जाहीर केली. जशी युद्धाची तारीख जाहीर झाली ना, अहो दुर्योधनाकडं मोकार माल मोकार पैसा, ते नुसतंच तयारी करायचं. हे असे माणसं पाठवायचं, हत्यार बनव, भाले बनव, धनुष्य बनव. आणि इकडं पांडवांचा पॅनेल, पांडवांची पार्टी म्हणजे दरिद्री, पैसाच नाही. मग समोरच्या पार्टीची तर जय तयारी चालू. युद्ध जवळ आलं, युद्ध जवळ आलं, पण महाराज अर्जुन नकुल सहदेव भीम यांना त्याचं काहीच टेन्शन नाही. सगळ्या युद्धाचं टेन्शन कोणाला, धर्माला. कारण धर्मराजा पांडवांच्या घरातला कोण होता, करता. त्याला आमच्याकडे काय म्हणतात, कारभारी. काय म्हणतात मराठीत, म्हणचे घरच्यांनी काम करावं आणि कारभार्यांनी कारभारच करावा. पाहुणे यायचे असल्यावर टेन्शन अख्ख्या घराला का कारभार्याला, कोणाला टेन्शन असतं. हा तसं ते धर्मराजा टेन्शनमध्ये असं इयरझाऱ्या घालायचं. ती म्हणायचं बा दुर्योधनाची जर एवढी तयारी तर आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाही. अगदी एवढं एवढं तोंड केलेलं इयरझाऱ्या घालायचं. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची स्वरी आली. आल्याच्या बरोबर देवानी बघितलं दादाचं एकदम एवढं एवढं तोंड. आणि मग देव म्हणतो, दादा फार बारीक तोंड केलं. धर्मानी सांगितलं, देवा न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अरे मी नाही सांगितलं तरी तुला कळतंय. पण देव म्हणे मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. मग ते धर्मराज म्हणले, देवा अरे युद्धाचा काळ जवळ आलाय, तारीख तर तू जाहीर केली. समोरच्या पार्टीची जर एवढी तयारी आहे, आपल्याकडे आहे का हत्यार, सांग आहे का. आता भीम तिथं जवळच बसलेला होता. महाराज अहो देवाचं डोकं येते, पांडवांना हत्यारही द्यायचे होते. पांडवांना काय करायचं होतं, हत्यार सुद्धा द्यायचे होते. आणि भीमाला झालेला गर्व तो जिरवायचा होता. म्हणून ज्याला कूटनीतीचं राजकारण करायचंय त्याने फक्त कृष्ण चरित्राचा अभ्यास करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ते भीमा आपलं निवंत बसलेलं होतं. आता देवाला हत्यारही द्यायचे, भीमाची जिरवायची. देव भीमाला ऐकू जाईना अशा शब्दात बोलायचा, धर्मा एका ठिकाणी हत्यार भरपूर आहे पण जायला नाणायला माणूस पाहिजे. ती भीमा ऐकायचा, देव माझ्या भावाला म्हणतोय जायला नाणायला माणूस पाहिजे, जायला नाणायलाच माणूस पाहिजे. देव म्हणे बघ, तिथं जर कधी आपला माणूस गेला ना, कमी नाही हत्याऱ्यांना. गाड्याच्या गाड्या लोड, गाड्याच्या गाड्या लोड, भरपूर हत्यार आहे, फक्त जायला नाणायला माणूस पाहिजे. भीमानं दोन चार वेळा ऐकलं. आता ते भीमच जास्त. आणि महाराज शास्त्राचे नियमच आहे, ज्याची तब्येत आहे ना ऐका इतकी बरी आहे, पण प्रमाणापेक्षा ज्याची अधिक आहे ना ती इथं कमी पडतो. इकडं वाढतं ते इथं कमी पडतं. ती भीम धावत पळत गेलं आणि गेल्याच्या बरोबर म्हणे, काय रे देवा कधीपासून तू माझ्या भावाला तेच म्हणतोय, जायला नाणायला माणूस पाहिजे, जायला नाणायला माणूस पाहिजे. अरे आपण आईसाठी ऐरावत आणला, या हत्यारांचं काय तू पत्ता सांग, तालुका सांग, जिल्हा सांग, आता जातो घेऊन येतो. देवाने सांगितलं मग भीमा जायचंच आहे ना, जा. रामरावणाचं युद्ध झालं, त्याच्यानंतर परत लंकेत कोणाचं युद्ध झालं नाही. तिथं राजगादीवरती बिभीषण बसलाय, काय नाही तू जायचं.
भगवान कृष्णाचा सखा आणि पांडवांचा भाऊ भीम हत्यारा न्यायला आला बस एवढाच निरोप दे तुला गाड्याची गाडी हत्यार भीम म्हणे एवढंच येईल मग काय भाऊ तुम्ही कधीपासून म्हणताय जायला नाण्याला माणूस पाहिजे आणि येतं सोपं का मी निघाला भीम दर मजल करत करत लंकेत आला आणि लंकेच्या गेटवरती एक राक्षसी होती ती नेमकी पाणी प्यायला गेली भीमानं पाहिलं गेटमध्ये कोणीच नाही ताडताड करत निघालो ती पाणी पिऊन आली तिने ओळखलं हा अनोखळी लगेच आवाज दिला ओ माग पाहिलं तुम्हीच या बोलवलो बाबी मला माग म्हणे तुम्ही कोण कोणाचे कोण तुमचं मतदान कार्ड दाखवा आधार कार्ड दाखवा सांगा तुम्ही कोण मग सांगितलं भगवान कृष्णाचा सखा पांडवांचा भाऊ या देहाला भीम म्हणतात भीम महाराज ती राक्षसीन फक्त भीमाचं नाव ऐकून होती तिने काही पाहिलं नव्हतं त्या राक्षसिनीला एवढा आनंद झाला हा भीम म्हटल्याबरोबर इतका आनंद झाला इतका आनंद झाला देवाची शपथ त्या आनंदाच्या भरामध्ये तिने जसा भीम उचलला तसा कडेवर घेतला कोण तुम्ही ऐकताय ना आवो भीम म्हणजे भीमच हा भीम म्हणजे पवार महाराज नाही भीम म्हणजे भीमच आणि मी तुम्हाला तीनदा तीनदा का म्हणतोय भीमाच्या हातामध्ये धरायची जी गदा आहे ना त्या गदेचं वजन शास्त्रामध्ये 60,000 खंड्या सांगितलंय किती ऐकताय तुम्ही 60,000 खंड्या त्या गदेचं वजन आहे आणि महाराज हे म्हातारं जसं सहज काठी फिरते ना तसं भीम ती गदा फिरवायची मग भीमाची गदा एवढी भीम केवढा गणित आहे त्याचं ते आणि महाराज जसं त्या राक्षसिनीने भीमाला उचललं जी घेऊन पळत निघाली भीमाची ताई स्क्रीमच झाली त्याच्या तर ताकदीचा गर्व तिथंच गेला आणि तिनेच ती घेऊन नाही पळत आली डायरेक्ट बिभीषणजीच्या समोर भगवान कृष्णाचा सखा पांडवांचा भाऊ भीम तुम्हाला भेटायला आला बिभीषणाला एवढा आनंद वाटला कडकडून मिठी मारली म्हणे बऱ्याच दिवस तुमचं नाव ऐकून होतो हे सुद्धा म्हणले बऱ्याच दिवस तुमचं नाव ऐकून होतो बरं का दोघांनी कडकडून मिठी मारली चहा पाणी झाला नाश्ता पाणी झाला आणि मग नाश्ता पाणी झाला का नाही आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का नाही ज्याचं वाढलं ते कमी पडतं आता फुकट हत्यारं घ्यायची काय करायचंय फुकट हत्यारं घ्यायचे चांगलं चांगलं म्हणायला काय हरकत आहे त्याचं नस आलं का चांगलं चांगलं म्हणायला काय हरकत आहे आपल्याकडे सुद्धा मला सांगा कोणाकडून काही वस्तू जर आपल्याला उसनी आणायची असली पैसे आणायचे असले मग आपण असं म्हणतो का तुला बंडल पाहिजे ते मला पैसे असं म्हणतो का असू उलट तुमच्यासारखा माणूस परिसरात लोक तुमचं नाव काढतात आता त्याला एवढी स्तुती केल्यावर त्याला द्यावंच लागतो मी तुम्हाला सांगतो ऐका नांदूर शिंगोटे माझं गाव आहे तुम्हाला माहिती आहे आणि बरीच मंडळी आली असेल नाशिक पुणे रोडवरच आमचं गाव आहे महाराज मनुष्य कसा आहे माहिती का स्तुती प्रधान स्तुती त्याला स्तुतीला आवडती स्वतःची आता ते माझं रोडवर गाव असल्यामुळं आता हे देवदत्त महाराज वगैरे किरण महाराज बऱ्याच वेळेस आलेले आहेत आणि ते रोडवर गाव असल्यामुळं का नाही सगळे येतात आणि आले का महाराज आता बघा मला काही मोबाईलवर खोटं बोलता येत नाही देवाची शपथ मी घरी असलो तर घरीच सांगतो कार्यक्रम असला तर कार्यक्रम सांगतो काय खोटं बोलायचं काम आहे काय काय आमचे मित्र म्हणतात कुठंतरी गाव सांगत जा आणि म्हणलं एवढं काय चाललंय काय चाललंय का घरी तर घरी आणि मग महाराज मी सांगतो बा घरी मग ती येतात असे पाहुणे आले का मग माझं दुकान स्वतःचं असल्यामुळं त्यांना नाश्ता चहा पाणी सगळं सगळं आणि मग नाश्ता पाणी झाला का मनुष्य स्तुती प्रधान आहे लगेच ते जे पाहुणे आले ते म्हणतात पवार बाबा 4-5 वर्षापासून तुमचा कार्यक्रम आमच्या गावात आहे अख्खे परिसरातले लोक म्हणतात सगळे बाबा बंद करा पण पवार बाबा ठेवा बघा माझी स्तुती चालू झाली मलाही बरं वाटतं आणि आमच्या बजनी मंडळाचं तर एकच म्हणणं आहे पवार बाबा आल्याशिवाय
सप्ताह झाला असं वाटतच नाही. इतकी माझी स्तुती भरपूर. ते स्तुती करतं मी हरभऱ्याच्या झाडावर बसतो आणि मग मी त्याला विचारतो आज इकडं कुठं काय नाही पवार बाबा नाशिकला आहे ना, हे मुलांच्या दाखल्याचं काम होतं चाललो होतो. पण तुम्हाला सांगू का, लाईटीने इतका गोंधळ केला इतका गोंधळ केला ना, बटन दाबलं बा वावरात गेलं वापा भरायची आत लाईट गेली. लई वेळा गेलो लई वेळा आलो इकडे नाशिकला यायची गडबड. आणि त्या गडबडीमध्ये ना काय झालं पवार बाबा, येता येता नेमकं माझं पाकिटच घरी राहिली. म्हणलो मग परत 15 दिवसांनी मी येणार आहे, तुमचे देऊन टाकील पण पोरांच्या शिक्षणाचं काम आहे. माझी त्यांनी एवढी स्तुती केल्यामुळं महाराज मला देताना लई वाईट वाटायचं, पण आता एवढी स्तुती केली मी नाही माणूस कसा. आणि मी देतो दिल्यावर त्या गावात जातो 15 दिवस तर कवाय निघून जात्या, तपास नाही त्याची माझी भेट नाही. आणि योगायोगाने त्या गावात गेलो ना जेणी घेतले ना त्या खेळोकांच्या माग मला लाज नसल्यावानी मी म्हणतोय जे अरे ते म्हणतो आत्ता आले काय दे नाही नाही ये नाही नाही कीर्तन झाल्यावर मी वाट पाहतो येईल काय नाही तपास नाही. असे 248 लोकांनी मला टोप्या घातल्या. माझ्याकडे यादीवर लिहिलेलं आणि तेव्हापासून का मला कोणीही फोन करू द्या पवार बाबा कुठे मी आता शिकलो घरी जरी असलो ना आता कोपरगावला आहे. अव एक जण मला गुरु भेटलो ते म्हणे मी कोपरगाव मध्ये नाही नाही म्हणलो मी आता कोपरगावच्या बाहेर पडलो नगरला चाललो. विठारा विठारा आता बघा मनुष्य स्तुती प्रधान आहे. अव्याला हत्यारे घ्यायचे का नाही मग याने त्या बिभीषणजीला चांगलं म्हणायचं हे ते दिलं सोडून द्या हत्यार. अरे ते बिभीषण म्हणे तुम्ही पहिल्यांदाच आले माझ्या राज्यात माझा पाहुणचार घ्या, थकले असतील तुम्ही आराम करा, सकाळी तुम्हाला गाड्याच्या गाड्या लोड करून देतो. आता ए पी माही थकलेलं होतं जेवण वगैरे झालं झोपलो, झोपल्यावर सकाळीच उठलो. आता उठल्याच्या बरोबर त्यांनी माणसं सकाळीच उठल्यावर पहिला कार्यक्रम काय असतो आणि महाराज शास्त्र आहे शास्त्र सांगतं पहिलं पोट साफ करा नंतर मुख कमल साफ करा हे शास्त्र आहे. आणि ऐका त्या शास्त्राचं तुम्हाला अजून एक सांगून जातो आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. सकाळी जो मनुष्य झोपेतून उठला उठल्यानंतर 5-10 मिनिटात ज्याला जावं लागतं समजायचं त्याची यंत्रणा अजून चांगली पॉवरफुल आहे पॉवरफुल. आणि जे उठल्यावर कधीही जातं समजावं याच्यात बिघाड आहे. विठाला विठाला.